प्राथमिक स्थान देणे गरजेचे आहे असे मत भंते शाक्य शाक्यपुत्र राहुल यांनी व्यक्त केले पैठण येथील श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये पाच दिवसीय धम्म संस्कार शिबिर पार पडले या प्रसंगी भंते राहुल हे बोलत होते धम्म चळवळीस प्राथमिक स्थान देणे महत्वाचे आहे जेणेकरून यातून चांगली निर्भय माणसे घडतील जे सामाजिक शैक्षणिक धार्मिक किंवा राजकीय अशा सर्व चळवळींचे नेतृत्व करू शकतील यासाठी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा लागेल स्वतःला बोधिसत्व आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणारे काही लोक गंभीरपणे धम्म पालन करताना आणि धम्म प्रचार प्रसार कार्य करताना दिसत नाहीत आज खऱ्या अर्थानं धम्म प्रचार आणि प्रसार करण्याची नितांत आवश्यकता असल्याचं मत भंते शाक्यपुत्र राहुल यांनी व्यक्त केलं आपण आपल्या मुलांना धम्म शिकवला नाही तर कोणी दुसरे त्याला अधम्म शिकवतील ही जबाबदारी समजणे आता काळाची गरज आहे असे ते म्हणाले यावेळी डॉक्टर पंडित किल्लीकर भिकाजी अठवले यांनीही मार्गदर्शन केले बाजार समितीचे संचालक सज्जनराव भुजंग परिवाराकडून खीर दान करण्यात आलं तर डॉक्टर किशोर निकाळजे परिवाराकडून भंतेंना चिवर दान करण्यात आलं सूत्रसंचालन अरुण बल्लाळ तर आभार प्रदर्शन स्वप्नील साळवे यांनी केलं शेवटी उपस्थित महिला संघाला धम्म संस्कार प्रमाणपत्र देऊन सम्मान करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यात संघमित्रा महिला संघ तथागत क्रीडा मंडळ यांनी परिश्रम घेतले यावेळी गौतम मगरे गौतम बनकर प्रकाश निकाळजे विक्की भुजंग भारत आठवले किरण मगरे रमेश साळवे भीमराव साळवे सिद्धार्थ रोडगे रवी मगरे आदींची उपस्थिती होती गौतम बंकर एमसीएन न्यूज पैठण